आमची भूमिका अशी आहे की शेती ही कोणी दिल्लीचा पंतप्रधान करणार नाही. जगामध्ये सगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात पाऊसमान काय आहे, शेती काय आहे, जमिनीचा प्रकार काय आहे, कोणतं पीक केव्हा येईल हे लक्षात घेऊन आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकाची मागणी लक्षात घेऊन बाजारपेठ लक्षात घेऊन पिकाचं नियोजन करणं हे कोणत्याही सरकारला शक्य नाही. पिकासंबंधीचा जो निर्णय घ्यायचा आहे तो शेतामध्ये उभ्या असणाऱ्या शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे. आणि सरकार फक्त एवढंच काम करू शकतं की तो नाउमेद होणार नाही आणि त्याला अधिकाधिक उत्पादन करायला, उत्पादकता वाढवायला प्रोत्साहन मिळेल अशा तऱ्हेचे धोरण आखणं, याच्या पलीकडे सरकारचं काम हे प्रमोटर आहे, अॅनिमेटर आहे. आपण दुर्दैवाने शेतकरी सरकारनीच शेती करायची असं गृहित धरतो आणि सरकार हा जणू मोठा शेतकरी आहे. विशेषतः शेतकरी कॉलेजातले भाषणं ही अशाच तऱ्हेचे होतात. पण जर का त्या पिकाचं नियोजन हिंदुस्थानात असं झालं की ज्यामुळे आज जिथं जूट पिकतो तिथंच जूट पिकवणं हे कम्पॅरेटिव्ह ऍडव्हान्टेजला धरून आहे किंवा हे सांगता येईल. अजूनही तुमचे बोबले सर असं धरतात की पिकासंबंधीचा निर्णय हा केवळ जमीन आणि जमिनीची प्रत पाणी हे धरून करायचं आहे. आणि आपला गेल्या 50 वर्षातला अनुभव आहे तो हा की उत्पादनासंबंधीचे सर्वात चांगले निर्णय हे बाजारपेठेत. जर का आपण बाजारपेठेत काही चांगलं तुम्हाला जर जास्त पिकवायचं असलं तर त्याची किंमत पडणार नाही एवढं बघा शेतकरी पिकवते. तेव्हा सरकारचं काम नियोजन करण्याचं नाही, सरकारचं काम शेतकरी नाउमेद होणार नाही एवढंच बघण्याचं आहे. आणि तेवढं त्यांनी केलं तरी बाकीचं परिस्थिती हिंदुस्थानात ते पाहतात जागतिक दर्जाची शेती हिंदुस्थानात होऊ शकते. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दरवर्षी बदलतात पण व्यासपीठावर शरद जोशी कसे दिसतात तुमच्या प्रेमामुळे. माझी अशी इच्छा आहे की काही नाही तरी येता शेतकरी संघटनेने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर मराठीतले अत्यंत प्रभावी वक्ते दिले आहेत. आमच्यातले पाशा पटेल हे सध्या भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष केवळ त्या एका गुणावरती आहेत, मी पाटील. पण त्याच्याबरोबर माझी खरंच अशी इच्छा आहे की आमच्या या नवीन आघाडीमधले लक्ष्मण वडले किंवा सदाखोत यांना एकदा काहीतरी आपण बोलवावं आणि आचार्य प्रल्हाद केशव वाचल्यानंतर मराठीमध्ये या तऱ्हेचं वक्तृत्व ऐकायची संधी आवश्यक आहे. शेतीचे तुकडे तुकडे झाले आहेत आणि त्याचं कारण शेतीची गरिबी आणि शेती सारखी वाटलीच जाते एका पिढीमध्ये लोकसंख्या जशी वाढेल. आणि शेती पडचा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न असा आहे की उत्पादन वाढवण्याकरता, उत्पादकता वाढवण्याकरता आणि नवीन तंत्रज्ञान घेऊन गुणवत्ता वाढवण्याकरता जमिनीचा आकारमान वाढणं आवश्यक आहे. पण तो आकारमान वाढवताना ज्यामुळे सामाजिक असंतोष वाढणार नाही आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापित कल्पनांना छेद दिला जाणार नाही अशा तऱ्हेची व्यवस्था करणं आवश्यक आहे. मला जर का बाहेरून काही कंपन्या आल्या, परदेशात आल्या आणि त्यांनी जर का शेतीचं नवं तंत्रज्ञान काढलं तर मी त्याचं स्वागत करेन. हे स्वागत ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेशी सुसंगत आहे. इंग्रज आले, आमचं नुकसान झालं, शोषण झालंय खरं, पण त्या निमित्ताने पाश्चिमात्य विदेशी आमचा जो संपर्क येतो आहे ती विद्या शुद्रांपर्यंत पोहोचावी आणि मग इंग्रजांना काढायची भाषा व्हावी हा माझ्या मते इसेन्शियल पुरेवा आहे. आणि त्याप्रमाणे हा संपर्क आला तर माझी काही हरकत नाही. फक्त मला जी अडचण आहे ती ही की शेतकऱ्यांनी शेती करताना त्यांनी 18 एकरापेक्षा जास्त जमीन घ्यायची नाही. पण जर का रिलायन्स ती शेती करू लागलं तर मग मात्र त्यांना 30,000 द्यायला हरकत नाही. तुम्ही त्यांना 30,000 द्यायच्या ऐवजी शेतकऱ्यांना देऊन 30 एकत्र करून द्या. तेव्हा जी काही कॉम्पिटिशन व्हायची असेल ती फेअर कॉम्पिटिशन लागेल, लेव्हल ग्राउंडवर व्हावी. आणि मला असं वाटतं की हिंदुस्थानचा शेतकरी हा मी मुळातला शेतकरी नसलेला आणि नंतर शेतकरी झालेला म्हणून तुम्हाला सांगतो की हिंदुस्थानच्या परिस्थितीमध्ये हिंदुस्थानच्या शेतकऱ्यापेक्षा कोणतीही कॉर्पोरेशन त्याची स्वतःची सोडून चांगली शेती करेल असं मला वाटत नाही. जर का शेतकऱ्याचे जे तुकडे तुकडे झालेली जमीन आहे त्या जमिनीमध्ये आमच्या समितीने जी सूचना केली ती अशी
की त्या जमिनीचं रूपांतर शेअर्स मध्ये करण्याची पद्धत आणि जर का त्याची इक्विटी करून शेतकऱ्यांच्या कंपन्या तयार झाल्या तर मला असं वाटतं की या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळेल. आता त्याच्यामध्ये सहकारी सहकार महर्षीना कदाचित दुःख होईल आणखी राजकारणांना काही दुःख होईल, पण मला ही अत्यंत व्यवहारी अशा तऱ्हेची अशा तऱ्हेची योजना वाटते. शेतकरी आहे तो शेतीच्या उत्पादना व्यतिरिक्त उत्पादनाची साधन असणारा शेतकरी आहे. कोणतीही जमीन घेतली तरी जमिनीच्या पिकावरती अशा तऱ्हेची संपन्नता आढळू शकत नाही. त्याचं कारण असं की जर का निगेटिव्ह सबसिडी हे कागदोपत्री सिद्ध झालं नाही, शेती ही तोट्याचा व्यवसाय हे जर सिद्ध झालं तर ज्याच्या ज्याच्या घरामध्ये संपन्नता दिसते हे मी आव्हान स्वीकारायला तयार आहे की त्याच्याकडे आपण जाऊ आणि त्यांनी किती शेती आहे, त्याच्यात कोणतं पीक घेतलं, खर्च काय केला आणि एकूण त्याच्यामध्ये काय मिळालं याचा हिशोब मी तपासून बघायला तयार आहे. 80 सालापासून मी मागणी केली की जास्तीत जास्त जमीन जास्तीत जास्त सवलती हे लक्षात घेऊन सुद्धा कोणत्याही हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला कायदेशीरपणे LIC च्या सिनियर क्लार्क पेक्षा जास्त पगार मिळू शकत नाही. मला हिंदुस्थान सरकार लेसर इव्हल वाटत नाही. ज्या तऱ्हेने छाप पडो का काटा पडो शेतकऱ्याला कापण्याचं काम त्यांनी केलं त्याच्याऐवजी जागतिक व्यापार संस्थेमध्ये काहीच नाही. ते चांगले आहेत वाईट आहेत खुलेपणाचे नियम आहेत का कसे हा पटत. एकदा नियम ठरला की त्या नियमाप्रमाणे नियोजन करणं शक्य होत. पण कांद्याचं जर का पीक कमी आलं तर आम्ही किमतीचा फायदा घेऊन देणार नाही, बाहेरून आयात करून तो किंमत पुन्हा खाली ठेवू आणि जर का जास्त पीक आलं तर मग मात्र निर्यात सुद्धा करू देणार नाही. अशा तऱ्हेच्या धोरणाऐवजी व्यापार खुला राहील, ज्याला आयात करायची त्यांनी करावी फायदेशीर असतील आणि ज्याला निर्यात करायची त्यांनी करावी ही भूमिका शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिक श्रेयस्कर आणि फायद्याची. आणि मग त्यांच्या कलानुसार भारतीय शेतीला हालचाली कराव्या लागतात. ही जी टीका आहे याच्याबद्दल तुम्हाला काय मी फक्त त्याच्यातला तुमचा कल हा जो शब्द आहे तो फक्त घेतो. सुदैवाने व्यापारी संस्थांमध्ये एक चांगली गोष्ट असते की ते त्यांच्या स्वार्थाकरता या धंद्यात असते आणि जे लोक फायद्याकरता धंद्यात येतात ते जगाचं किती नुकसान करू शकतात त्याला काही मजा नाही. सगळ्यात जास्त नुकसान जे करतात ते समाजवाद किंवा शिवशाही आपल्या कल्पना घेऊन 2300 रुपये किंमत जाहीर करणारे लोक सगळ्यात जास्त नुकसान करतात. पण जे व्यापारा करता येतात त्यांना व्यापाराचे नियम असतात, त्यांच्याशी आपण खेळू शकतो आणि त्याचा फायदाही उठवू शकतो. अशा तऱ्हेच्या व्यवस्थेमध्ये डेव्हिड आणि गोलायत याच्यामध्ये प्रत्येक वेळी गोलायतला फायदा असतोच असं नाही, आवश्यकता आहे ती हिंमत. आणि मी म्हणलं की आजच्या परिस्थितीमध्ये हिंदुस्थानचा शेतकरी हा कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याच्या अवस्थेत नाही. त्याच्याबद्दल काही मतभेद नाही, पण म्हणजे तो कायमचा असं राहणार आहे असं नाही. जर का 50 वर्षांमध्ये झालेल्या शोषणाला काहीतरी आपण भरपाई करू शकलो तर शेवटी नैसर्गिक त्याच्याकडे जे ऍडव्हान्टेजेस आहेत ते ऍडव्हान्टेजेस दिसून जाते. आणि याचं मी उदाहरण देतो, जेव्हा मी मगाशी शेतकरी आहे सांगत होतो पंतप्रधानांना तेव्हा प्रकाशसिंह बादल तिथे बसलेले होते आणि त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं की बापाजी मैं कुछ कहना चाहता हूं. ते म्हणाले मी अमेरिकेत गेलो होतो तेव्हा अमेरिकेतील सगळ्यात चांगल्या ज्या शेती आहेत त्या बघण्याची माझी इच्छा होती म्हणून मी तिथल्या सेक्रेटरी फॉर ऍग्रिकल्चरला सांगितलं की मला एक 5-6 शेती आहेत त्या दाखव. त्यांनी कॉम्प्युटरमध्ये त्याला लिस्ट काढून दिली 10 माणसांची की ही चांगली शेती आमच्या मते याच्यातलं ज्या काही पाहिजे असतील त्या पहा. आणि ते म्हणाले या 10 पैकी 7 शेतकरी हे पंजाबमधनं अमेरिकेत गेलेले सरदार. हिंदुस्थानातल्या सरकारची जर का धोरणाची गळचेपी नसेल तर हिंदुस्थानातला शेतकरी काय करू शकतो याच्याबद्दल माझ्या मनात पूर्ण आत्मविश्वास. बाजारपेठेत सामान्य शेतकरी दलालांकडून खूप नाराज झालो.
एपीएमसी मुळात, कारण सरकारने जी एपीएमसीची योजना केली ती मुळामध्ये सगळ्या अडत्यांच्या ज्या साखळ्या आहेत लांबच्या लांब त्यांना औपचारिकता देऊन त्यांची सोय केली आहे. आमच्या जी काही योजना आहे त्याच्यामध्ये असं की सगळ्या जगामध्ये आधी पहिल्यांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा प्रश्न घेतो. कृषी उत्पन्न बाजार समित्या ही संस्था अशी झाली की जिथं शेतीच्या व्यापारासंबंधी काही सोयी नाही, ग्रेडिंगची व्यवस्था नाही, वजन होतात ती खरी नाही आणि पेमेंट झाली तर ती कधी वेळेवर होत नाही, जर माल विकला नाही तर त्याच्यावरती प्रक्रिया करण्याची काही व्यवस्था नाही, साठवणुकीची व्यवस्था नाही, सगळ्या जगभर अडत्यांच्या लांबच्या लांब नंतर साखळीच्या ऐवजी शेतीमाल आणि बिगर शेतीमाल या दोघांकरताही सुपर मार्केट नेटवर्कची कल्पना की जिथे ग्राहक आणि उत्पादक जवळात जवळ येतात, जिथे साठवणुकीची व्यवस्था आहे, प्रक्रियेची व्यवस्था आहे, जास्तीत जास्त विविधता ग्राहकासमोर ठेवली जाते आणि तयार बाजारपेठ आणि दुसऱ्या बाजूला गुणवत्तेचा माल कमीत कमी किमतीत ग्राहकाकरता अशा तऱ्हेची ही व्यवस्था सगळ्या जगात आहे. ज्यांचा ज्यांचा परदेशाशी संबंध आहे त्यांना माहिती आहे की सगळ्या जगात सुपर मार्केट. हिंदुस्थानात सरकार सुपर मार्केट का येऊ देत नाही आणि त्याच्याऐवजी एपीएमसी सारखी गलथान व्यवस्था आग्रहाने का चालू ठेवते, याचं उत्तर साधं आहे की सगळ्या एपीएमसी या पुराव्यांच्या मुलांचं राजकारणाच्या प्रशिक्षणाचे आहे. पण त्याच्याऐवजी अशा तऱ्हेची व्यवस्था तयार करता येते आणि त्याच्यातून निदान एक फायदा होईल. जे नाशिकच्या भागातले द्राक्षाचा ज्यांनी प्रयत्न केला द्राक्ष बाहेर पाठवण्याचा, त्यांना माहिती आहे की त्यांनी मार्क्स अँड स्पेन्सर मध्ये द्राक्ष ठेवली, पण मार्क्स अँड स्पेन्सरची काम करण्याची पद्धत काय ती जेव्हा पाहायला गेले तेव्हा पहिल्यांदा आमच्या अशोक गायकवाड बावरून गेले. आमच्याकडच्या एपीएमसीचं वातावरण तिथल्या सुपर मार्केट मधलं वातावरण याच्यामध्ये फरक इतका पडतो की पुष्कळ वेळा जागतिकीकरणाला विरोध करणारी माणसं त्या वातावरणात आमचं कसं काय निघेल या भीतीने घाबरून जातात. त्याच्याऐवजी जर का आपल्याकडची व्यापार व्यवस्था आणि त्यांच्याकडची व्यापार व्यवस्था याच्यामध्ये जर काही साम्य स्थळ असली तर तिथं जाताना एवढी धाकटी वाटायचं. जगातील कुठलाही उत्पादन आपल्या स्वतःच्या मालाची किंमत ठरवत असतो, परंतु शेतकरी असं उत्पादक आहे की ज्याच्या मालाची किंमत तुम्हाला विकत घेणारे ठरवतात, तर शेतकऱ्याला आपल्या मालाची किंमत ठरवण्यासाठी शेतकरी संघटनेचा भूमिका काय? आपला माल ठरवण्याच्या त्याच्या हक्कामध्ये बाधा घालणाऱ्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या दूर करणे याच्याकरता सगळ्या शेतकरी संघटनेचे आंदोलन आहे. हा मुद्दा मी थोडा स्पष्ट करतो. डॉक्टर अभय बंगांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकले, आता बाकीच्या कामाकरता नाही तर निदान हृदय विकाराच्या तज्ज्ञांना मदत करणारे म्हणून आहे. शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात ते आमच्याबरोबर होते आणि ठाकूरदाजी बंगांचे चिरंजीव त्यामुळे आंदोलन करण्याकरता उतरावं हे त्यांना फारसं पटत नसे. त्यांनी गडचिरोली भागामध्ये एक कार्यक्रम घेतला की तिथल्या आदिवासींकडनं भात विकत घ्यायचा आणि तो त्यांच्याकडे थांबण्याची ताकद नसते म्हणून त्यांना भाव मिळत नाही. अभय बंगाने तो तांदूळ विकत घ्यायचा, ठेवायचा आणि चांगला भाव आल्यावर तो विकायचा आणि जास्त जी किंमत मिळेल ती आदिवासींना पोहोचवायची अशा तऱ्हेचा प्रकल्प घेतला. तुम्ही जसं म्हणता शेतकरी संघटना काय करते आहे आणि असं झालं की त्या अभय बंगाने ते तांदूळ विकत घेतला आणि ब्रह्मदेशातून 30,000 टन तांदूळाची सरकारने आयात केली अनावश्यक आणि त्यामुळे होती ती किंमतही पडली. त्यांना जास्त भाव तर देणं सुरूच द्या पण तो आहे त्या व्यवसायात सुद्धा तोटा घ्यावा. जोपर्यंत सरकार हस्तक्षेप करून किमती पाडू शकतं तोपर्यंत कोणत्याही तऱ्हेची व्यापारी योजना शेतकऱ्यांना किंमत ठरवता यावी याकरता करणं ही व्यवहार्य होत नाही. आम्ही त्याच्यातला जो व्यवहार्य भाग आहे तो हा की सरकारी नकार नावाच्या गोष्टीचा शेतीच्या बाजारपेठेतला हस्तक्षेप संपून टाकावा हे एवढंच शक्य आहे जे आम्ही गेली 20-25 वर्ष करतो. मला काही या छोटा आणि मोठा यांच्यामध्ये काही फरक होईल असं वाटत नाही, कारण अत्यंत छोटे शेतकरी सुद्धा अगदी 1-1.5 एकराचे हे तेवढ्या भागामध्ये अत्यंत काळजीपूर्वक चांगल्या प्रतीची द्राक्ष तयार करून बाहेर विकतात आम्ही पाहिलेले आहे. उलट हिंदुस्थानामध्ये शेतीमध्ये जी काही निर्यात क्षमता येते
ती निर्यात क्षमता कशात न येते हे समजून घ्या. आपल्याकडे शेतीमध्ये भांडवल नाही. ज्या देशामध्ये भांडवल खूप आहे, इस्रायल सारखे देश, तिथे एकूण उत्पादनाच्या 70 ते 80% माल हा चांगल्या गुणवत्तेचा तयार होतो. हिंदुस्थानामध्ये साधन सामग्री नसल्यामुळे हे प्रमाण कमी होतं. पण निसर्गाची आपल्यावर एक मेहरबानी अशी आहे की कशी हवा असली आणि कसंही तंत्रज्ञान असलं तरी पेरूच्या झाडाला लागणाऱ्या फळांपैकी 10% फळं नेहमीच एक वेळची असतात जी आपण निर्यातीत पाठवू शकतो. आणि याच्यामध्ये जी काही गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न होतो तो छोट्या शेतकऱ्याच्या लहान होल्डिंग मध्ये जास्त चांगला होतो, त्यांचा उत्पादन खर्चही कमी होतो असा अभ्यास दाखवतो. तेव्हा मला असं वाटतं की खुलीकरणानंतर सगळ्यात जास्त वाव जो कोणाला मिळणार असेल तो मोठ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. लहान शेतीवरती अत्यंत काळजीपूर्वक चांगली गुणवत्ता जोपासणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आणि त्याचं एक अगदी चांगलं उदाहरण म्हणजे खुलीकरणानंतर जैविक शेतीला जे हिंदुस्थानच्या मोठा एक प्रोत्साहन मिळणार आहे. कारण आमच्याकडे जमिनीला खत शिवलेलं नाही, औषधं शिवलेली नाही, त्यामुळे आमच्याकडे सर्टिफाईड नॉन केमिकल जमिनी सगळ्यात जास्त आणि त्या सगळ्यात जास्तीत जास्त गरिबांकडे आहे, छोट्या शेतकऱ्यांकडे आहे. फक्त जर का कल्पकता असली तर आमची जी कमजोरी आहे तेच आमचे सामर्थ्याचे बिंदू तयार करता येतात. तसं आमची कमजोरी आम्ही आतापर्यंत रासायनिक खतं वापरली नाहीत ही आहे. त्याचा फायदा घ्यायचा ठरवलं तर जैविक अन्नधान्याच्या बाबतीत हिंदुस्थानला जवळजवळ एकाधिकार मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त छोट्या शेतकऱ्यांना. फक्त प्रत्येक वेळी ही जी दाव्यानी झोपलेली मनोवृत्ती आहे की ते मोठे आहे तर आमचं कसं भागेल, त्याच्यामध्ये जर उद्योजकतेचा भाग आला तर डेव्हिड गोलायथचा पराभव करू शकतो. ही गोष्ट अत्यंत हा धडा महत्वाचा आहे. कोकणामध्ये शेतीपेक्षा लोक मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असल्यामुळे शेतकरी नाही. पूर्वीच्या माझ्या मी पोस्ट ऑफिस मध्ये जेव्हा होतो तेव्हा जे काही करायचं ते मी केलं. भूमिका सरकारनी बंदी आणू नये, पण मी भूमिका थोडी स्पष्ट करतो. सध्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी ही दोन नवीन तंत्रज्ञान आहेत आणि हिंदुस्थान सरकारची धोरण बघितली तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सेक्टर संबंधी विशेषतः शहरी भागामध्ये पसार करायला त्यांचा काही फारसा अडथळा नाही. सॅम पित्रोदाचे आपण आभार मानले पाहिजे की त्यावेळी त्यांनी जी काही सुरुवात केली त्यामुळे कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन मध्ये लवकरात लवकर ग्रीन सिग्नल मिळत आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गावामध्ये जाण्याकरता ज्या काही अडचणी येतात कनेक्टिव्हिटीच्या त्याबद्दल सरकारची भूमिका अत्यंत आडमुठी आहे आणि शेवटच्या गावापर्यंत टेलिफोन लाईन किंवा कनेक्टिव्हिटी मिळावी याच्याकरता सध्या सरकार जे काही लाखो रुपयाच्या फीज मागतं ते जर पाहिलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही फक्त इंडिया पुरती मर्यादित व्हावी, भारतात ती पोहोचू नये अशी त्यांची कल्पना. बायोटेक्नॉलॉजीच्या बाबतीतही असंच आहे. कापसाचं सगळ्यांना माहिती आहे, आता गुजरातमध्ये शेतकऱ्यांनी पाहिलं की शंकर एक सगळा नष्ट झाला आणि फक्त बीटीचे जे कापूस आहे तोच मोठ्या डौलांनी उभा आहे. पण हे मी असं म्हणत नाही की ते तंत्रज्ञान श्रेष्ठ आहेच. आता अनुभव घेण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा शेतकऱ्याला असला पाहिजे. शेतकऱ्याला ते उपलब्ध असलं पाहिजे किंवा नाही हा फक्त महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही त्याची ट्रायल घ्यायला सुद्धा परवानगी देत नाही याच्याबद्दल फक्त वाद आहे. आणि माझ्या असं लक्षात आलं की बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग जिथे औषधांच्या बाबतीत होतो तिथे सरकार आड येत नाही. फार्मास्युटिकल रेडी कंपनीची जी नवी पेटंट्स वगैरे आहेत ती जर आपण पाहिली तर औषधाच्या क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजीला कोणी विरोध करत नाही. इक्वल आपण सगळेजण वापरतो, मी तरी वापरतो. पण शेतीच्या बाबतीत मात्र बायोटेक्नॉलॉजी ही योग देत नाही. ते पाहता मला पुन्हा एकदा फुल्यांची आठवण येते की विलायतेचं आलेलं तंत्रज्ञान हे शुद्वापर्यंत न पोहोचता शहरातल्या उच्चवर्णीय दलालांच्या हातनंच ते पोहोचलं पाहिजे याला जो फुल्यांनी विरोध केला तेच धोरण आज ताग आहे चालू आहे. आणि म्हणून तंत्रज्ञान चांगलं आहे का वाईट आहे याच्याबद्दल वाद कधी घालू नये. तंत्रज्ञान चांगलं असतं आणि वाईट असतं, कधी चांगलं असतं नंतर ते वाईट होतं. ते चांगलं आहे का वाईट आहे हे निर्णय करण्याचा अधिकार ज्या संबंधित लोक आहेत त्यांच्याकडे असला पाहिजे अशी संघटनेने भूमिका घेतली. आणि गुजरातमध्ये अपघातानी एका कंपनीने ते बियाणं दिलं, 2-3 वर्ष कोणाच्या लक्षातही आलं नाही वेगळं, कारण त्यावेळी काही बोलवून नव्हतं. जेव्हा बोंडअळी आली यंदा मोठ्या प्रमाणावर त्यावर स्पष्ट दिसून आलं की फक्त ते
बीटीडीन कपास शिल्लक आहे, बाकीचे सगळे खलास. हे कळल्यानंतर दिल्लीतल्या दिल्ली स्वरांना काय काळजी पडली की अशा तऱ्हेचं चांगलं पीक आलंच कसं. हे पहिल्यांदा उपटून टाका, जळून टाक. कल्पना करा, आपण राष्ट्रीय सरकार समजतो पण एका ठिकाणी कापसाचं पीक जास्त आलं, कारण समजून घ्या. पण चांगलं असतं ते जाळायला कशाला पाहिजे. आम्ही शेतकरी संघटनेने जी भूमिका घेतली ती अशी की गुजरात मधल्या खेडूत समाजाची जी महिला आघाडी आहे त्यांच्याकडे हे काम दिलं की त्यांनी एकाही झाडाला सरकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांना हात लावून द्यायचा नाही. आणि ज्या शेतात गावामध्ये धोका होता तिथे महाराष्ट्रातल्या महिला आघाडीच्या तुकड्या गेल्या आणि त्यांनी कोणाने हात लावून दिला नाही आणि शेवटी सरकारने ते काळ ती योजना बंद केली. एकूण विजेचे वापरा मला श्रीमंत वगैरे हा शब्द मी मानत नाही. मला माझी साधी मुद्दा असा आहे की तुम्ही शेतकऱ्याला, मोठ्या शेतकऱ्याला, लहान शेतकऱ्याला असे काही वेगळे भाव ठेवले आहेत काय? कापूस विकत घ्यायचा म्हणतात तर लहान शेतकऱ्याला वेगळा भाव असं काही नाहीये. तो भाव ठरवताना तुम्ही उत्पादन खर्च काढताना विजेचा काय दर झालाय तेवढा मला दाखवा आणि तेवढा पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांकडनं देण्याची जबाबदारी मी घेतो. पण तिथे हिशोबामध्ये तुम्ही फक्त 2 पैसे युनिट धरायचे आणि आमचा उत्पादन खर्च 50 आहे म्हणून तुम्ही निदान 40 तरी द्या हे म्हणायचं, हे मागणं मान्य होणार नाही. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा असा की तुम्ही वीज देताना कोणत्या काय काय त्याच्याकरता शेतकऱ्यांकडनं घेता हे लक्षात घेतलं का तुम्ही? त्याच्यामध्ये तुम्ही वीज कोणची देता, किती दिवस देता? माझ्या गावामध्ये माझा कॉम्प्युटर हा जवळजवळ चालू शकत नाहीचं कारण असं की दिवसातनं 8-8 वेळा वीज जात. शेतकऱ्याला रात्री बसून तिथं पाणी द्यावं लागतं. ज्या क्वालिटीची वीज देतात त्याचं काही तुम्ही किंमत ठरवाल की नाही? आणि त्याच्या पलीकडे तुम्ही 80% वीज शेतकरी वापरतात का काय? त्याच्यानंतर मी दिलेली ऑफर अशी आहे की तुमची ही हाफ पॉवरची व्यवस्था बंद करा आणि प्रत्यक्ष मीटरिंग करा. सर्व MSEBच्या लोकांनी हाफ पॉवर ही व्यवस्था विजेची चोरी लपवण्याकरता वापरली आणि हे काही माझं म्हणणं नाही आहे. मागच्या वीज बोर्डाचे अध्यक्ष जे स्वामीनाथन होते त्यांनी याच्याबद्दल आकडेवारी दिली आहे. पण वीज मोजून द्यावी आणि मोजून घ्यावी याला माझा पाठिंबा. बसवण्याची इच्छा आहे त्यांची, अजून त्या बसवत सुरू झाले पण त्यांना ते लक्षात येईल की त्यांना परवडणार नाही कारण त्यांच्या चोऱ्या बाहेर पडणार. पण ते झालं तर तत्व म्हणून आपण ठरवूया की जर मीटर, म्हणजे मी केवळ विजेबद्दलच बोलतो असं नाही पाण्याबद्दलही बोलतो, पाणी मीटर करून द्या आणि मीटर प्रमाणे पैसे घ्या. आम्ही भीक मागणारे नाही. तसंच वीज मीटरनी द्या आणि मीटरनी पैसे घ्या म्हणून मान कुठून आणायचं बाबा. शेतकऱ्यांच्या दैनावस्थेत गांधी नेहरू जबाबदार आहेत आणि त्यांचे पुतळे तोडा अशी जी भूमिका शेतकरी संघटनेने घेतली तर यात कुठले गांधी आपल्याला अपेक्षित आहे? तुम्ही गांधी नेहरू म्हणायचे आहे नेहरू गांधी म्हणायला असता वर्तमान पत्र केली नेहरू गांधी आले. तुमच्या मनातलं कुठेतरी गांधी नेहरू आहे. मी जी सगळी मांडणी केली त्याच्यामध्ये काही काम मला ते नेहरूंचा राग करायचं कारण नाही, त्यांची माझी स्पर्धा नाही, इंदिरा गांधींची नाही. पण हिंदुस्थानातल्या बुद्धिमंतांच्या मनामध्ये एक दुटप्पीपणा किंवा दुहेरीपणा आहे याचा मला राग आहे. काय असेल तर स्पष्ट मांडावं आणि सैद्धांतिक भूमिका स्पष्ट असावी. रशियामध्ये समाजवादाचा पाडाव झाल्यानंतर जर का मार्क्स आणि लेनिन आणि स्टॅलिन यांचे पुतळे लोक पाडू शकतात, एक त्या कालखंडाचा अंत झाला आणि नवीन कालखंड चालू झाला हे स्पष्ट. आमच्याकडे सर्व लोक मान्य करतात की आम्ही आता खुल्या व्यवस्थेत 80 साली मी एकटाच होतो. हल्ली जवळजवळ खुल्या व्यवस्थेचा विरोध करणारा कोणीच राहिलं नाही. पण जयंती आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करताना मात्र नेहरू हे देशाचे मोठे युगपुरुष होते आणि देशाचं त्यांनी फार भलं केलं असं म्हणण्याची जी पद्धत आहे त्यामुळे माइंडसेट खराब होतं. आणि मला असं वाटतं की गांधींच्या नंतर नेहरूंनी समाजवादाकडे आपल्याला वळवलं, तो कालखंड संपला हे कुठंतरी एकदा स्पष्ट झालं.
आपण व्यवस्था वेगळी घ्यायची, मात्र आमच्या छातारावरती पुतळे मात्र जुन्या भूतांचे, हे रशियाने केलं नाही तसं आपणही करू नये, म्हणजे वैचारिक स्पष्टता येईल एवढी माझी इच्छा. आता हा जो काढला त्याचे आणखी वेगळं कारण, ते कारण असं की आता कदाचित त्याच्याविषयी बोलणं योग्य होणार नाही, पण तरी सांगतो की जे सरकार कायदा आणि सुरक्षा पाळू शकत नाही तिथे राष्ट्रपती राजवट द्यावी अशी घटनेतली तरतूद आहे. पण जे सरकार कायद्याने जी त्यांना पैसे देणं भाग आहे ते जर देऊ शकत नसलं तर काय करायचं? आधारभूत किंमत सरकारने द्यायला भाग आहे पण म्हणतात आमच्या तिजोरीत पैसे नाही, काय करावं? तर त्या ठिकाणी सरकार बरखास्त करायला पाहिजे का घटनात्मक तरतूद याच्याकडे न जाता आपोआपच प्रती सरकार झाली म्हणजे ही सरकार सगळी जाणार आहेत, मंत्रालयात कोण बघतो याला काहीच महत्व राहणार नाही. याही परिस्थितीमध्ये जर का ते सरकार आहे तोपर्यंत त्यांनी असं म्हटलं की माफ करा आम्ही आता तुम्हाला 90% देतो पण दिलं नाही आणि शेतकऱ्यांचा रोष माझ्यावर ओढवला, तर मला काहीतरी असं करणं भाग आहे की ज्यामुळे मुख्यमंत्री ज्यांचं ऐकतात त्यांना कुठेतरी तोच आहे. आमचं सर्व एकाधिकाराला विवाह आहे, सरकारने खरेदी करावी दुसऱ्याला थांबून सरकारमध्ये आर्थिक सत्ता एकवटण्याच्या ज्या जी विचारसरणी होती त्याच्या बाजूनी क्रांती आला आणि खुल्या व्यवस्थेच्या बाजूनी क्रांती ही थोडा एक वदतो व्याघात आहे. आतापर्यंत खुल्या व्यवस्थेच्या ज्या क्रांत्या झाल्या त्या समाजवादी व्यवस्था आपोआप कोलमडल्यामुळे झाल्या आणि इंग्लंड सारख्या देशामध्ये किंवा रशियामध्ये सुद्धा मार्गारेट थॅचर या खुल्या व्यवस्थेविषयी जास्त न बोलता पंतप्रधान झाल्या आणि मग त्यांनी खुली व्यवस्था आणली. गोरबाचेवनी आपण खुली व्यवस्थावादी आहोत ते शेवटपर्यंत लपून ठेवलं आणि अध्यक्ष झाल्यानंतर ती व्यवस्था आणली. म्हणजे आतापर्यंत जी खुली व्यवस्था आली ती समाजवादी व्यवस्था पडल्यामुळे किंवा एका तऱ्हेने कुदेता झाल्यामुळे खुल्या व्यवस्था आल्या आहेत. मला असं वाटतं की हिंदुस्थानामध्ये कदाचित खुली व्यवस्था आणणाऱ्या खऱ्या उत्पादकांची क्रांती होणं शक्य आहे आणि तुम्ही म्हणता तसं भविष्य असेल म्हणजे खुल्या व्यवस्थेची क्रांती तर तुमच्या तोंडात साखर पडत.